या बातमी से प्रायोजक आहेत कादरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल नई जिंदगी रोड सोलापूर। भारत राष्ट्र समितीचे सर्वेसर्वा के चंद्रशेखर राव यांनी काँग्रेस पक्षाचे माजी खासदार धर्मन्ना सादुल यांच्याशी संपर्क साधून भारत राष्ट्र समितीमध्ये सक्रिय होऊन काम करण्याची ऑफर दिली आहे। त्यासाठी गेल्या काही दिवसापासून ते त्यांच्या संपर्कात होते। अनेक वर्षापासून मी काँग्रेसमध्ये कार्यरत आहे, काँग्रेसने मला खासदारकीपर्यंतची मोठी संधी दिली असं सांगत धर्मन्ना सादुल हे भारत राष्ट्र समिती पक्षात प्रवेश करणार असल्याचं नाकारत होते। मात्र आज अखेर त्यांनी सोमवारी सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन भारत राष्ट्र समितीचे सर्वेसर्वा तरुण व महत्वाकांक्षी असलेले नेतृत्व के चंद्रशेखर राव यांचं नेतृत्व मान्य करून जाहीरपणे सांगितले आणि लवकरच पक्ष प्रवेश करणार असल्याचेही त्यांनी घोषित केलं आहे। मी ज्या पक्षात माझ्या लहानपणापासून सामान्य कार्यकर्त्यापासून चांगलं पोषण घेत आलो त्या पक्षाला सुटीत देण्याचा निर्णय घेतला। अत्यंत दुःखद मनस्थितीमध्ये काही अपजय कारणामुळे ते आपल्याला सांगावं या उद्देशाने आज या ठिकाणी आम्ही आपल्याला आमंत्रित केलं। आपण आलात त्याबद्दल मी परत एकदा आपली मनापासून आभार मानतो। काँग्रेस पक्षाला उद्या सकाळी 11 वाजता मी माझे माझं राजीनामा पाठवणार आणि BRS हे एक अत्यंत महत्वाकांक्षी तरुण कार्यक्षम अशा नेतृत्वाच्या पाठीमागे जायचा निर्णय घेतला। BRS पक्षाचं नेतृत्व स्वीकारायचं मान्य केला। त्याप्रमाणे मी 2 दिवसापूर्वी चंद्रशेखर रावांची भेट घेतली। मला जवळ 2 महिन्यापूर्वी चंद्रशेखर रावांचा फोन आला होता। त्यांचे माझे 5 वर्ष संबंध आहेत। तसं मूळचा मी तेलंगणाचा, त्यामुळे तेलंगणामध्ये एक अभिमान होता मला। त्या दृष्टीने त्यांचा आणि माझा गेल्या जवळजवळ 4-5 वर्षापासून अत्यंत निकटचा संबंध आहे। त्यांनी फोन करून मला विनंती केली की माझ्याबरोबर या आणि आपण म्हणून काँग्रेसमध्ये आपली म्हणून आपण BRSचं काम करू। कारण BRS स्थापन व्हायचं नव्हतं, दुसऱ्या दिवशी त्याचं स्थापन होणार होतं। तर मी त्यांना उत्तर दिलं, ज्या पक्षात मी अत्यंत लहानपणापासून काम केलं त्यांनी मला आज सामान्य कार्यकर्त्यापासून आज या पोझिशनला आलो आहे, त्या पक्षाला मला सोडणं शक्य नाही। त्यांनी सांगितलं की आता त्या पक्षात काय राहिलं आहे, आता कशाला त्या पक्षात आता माझ्याकडे माझ्याबरोबर या आपण निघून काम करू। त्या अनुभवाचा देखील तेलंगणाच्या लोकांना उपयोग होईल अशा प्रकारची त्यांनी आग्रही विनंती केली। पण मी ते त्यांना म्हणालो सॉरी माझ्या कारण शिकले, पण त्याने तिच्या सोडला नाही। मला सतत फोन त्यांचे PA त्यांचे जावई हरीश राव हे अर्थमंत्री आहेत आणि वैद्यकीय मंत्री आहेत, त्यांचं सतत मला फोन आहे। सासऱ्यांचं फार आग्रह आहे मी यावं तुझ्यासाठी माणसं आपल्या पक्षात आलं तर मला फार आनंद होईल। आणि परवा त्यांनी वेळ ठरवली आणि मला आग्रहाने बोलवलं आहे की तुझ्या पैसे द्या आणि तुमचं काय म्हणणं असेल ते सांगा मला, पण मग निर्णय घेतो। त्याप्रमाणे मी जाऊन त्यांना भेटलो, त्यांनी सविस्तर चर्चा केली माझ्याशी की सोलापूर शहराची काय राजकीय परिस्थिती आहे, महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती काय आहे, त्याबद्दल सविस्तरांनी चर्चा केली। आणि त्यांनी मला परत आग्रह केला या परिस्थितीमध्ये तुम्हाला योग्य असं काम करायला संधी मिळेल तर तुम्ही माझ्याकडे यावाची माझी विनंती आहे। शेवटी मला नाही म्हणता आलं नाही, त्यांना शब्द दिला मी आपलं पक्ष जॉईन करेन आणि आत्ताबरोबर मी काम करायला तयार। ही वस्तुस्थिती आहे, त्याच्याबद्दल आज तुला माहिती द्यावी म्हणून म्हणतात तुम्ही आज माझ्या काँग्रेस पक्षाला बिलकुल राग नाही। त्या पक्षाने मला सामान्यतृत्व बोला, आपल्या पक्षाचे नेतृत्व शिंदे साहेब यांनी स्वतःहून हा पुढाकार घेऊन मला लोकसभेची उमेदवारी द्यायला भाग प्रयत्न केला आणि उमेदवारी मिळाली। मला निवडून येण्यासाठी 2 मला मनापासून त्यांनी सहकार्य केलं, त्यामुळे मी त्यांचा अत्यंत ऋणी आहे। प्रणितीसाठी आम्ही पक्षात आमच्या समाजातल्या माणसांच्या विरोधात देखील प्रयत्न करू। प्रणितीला 3 वेळा निवडण्याचा प्रयत्न मी केला, त्यांचे देखील
फार मोठा मला जे सरकारने मला लाभ दिले कामामध्ये त्यांना सोडून माझे किती हजारो कार्यकर्ते आज काँग्रेसमध्ये आज आहेत. आमच्याबरोबर खांद्याला खांद्याला काम केलेले त्या सर्वांना सोडून द्या. त्याच्या मनापासून दुःख होतं आहे पण एका विशिष्ट परिस्थितीत कारण तेलंगणामध्ये फार महागाती राहतात आणि सोलापूर शहरामध्ये जवळजवळ सदस्य समाज आज 3 लाखाच्या आसपास आहे. त्यातले जवळजवळ सर्व 100% लोकही तेलंगणातून आलेले आहेत. त्याच्यात पद्मशाली समाज आहे, निलकंठ समाज आहे, बाबरवड समुदाय समाज आहे, मोर समाज आहे, कुर्ची समाज आहे, सगळा तेलुगू भाषिक समाज. आज त्यांचे ज्या त्या गावातील समस्या आहेत त्या सोडण्यासाठी मला मोलाचं सरकार आहे. त्या पक्षात येण्यानंतर मिळणार त्या एका उद्देशाने आणि त्यांच्या ज्या काही दुर्गामाची योजना आहे त्यांनी शेतकऱ्यासाठी शेतकरी हा केंद्रबिंदू मानून त्यांनी सुद्धा माझ्यास काम करतात. दलितांना जे सतत प्रोत्साहन देतात शैक्षणिक क्षेत्रामध्ये इतर क्षेत्रात आता त्यांना रोजगार मिळण्याच्या संदर्भामध्ये शेतकरी आर्थिक मदत ते करत आहेत. तिथले पुरोगामी अशा त्यांच्या योजना आहेत त्याचाही उपयोग उद्या जर महाराष्ट्रात त्यांच्या माध्यमातून काही उमेदवारी आल्या निश्चितपणे त्यासाठी आम्ही प्रयत्न करू. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.